पुण्यामध्ये स्ट्रीट शॉपिंगची अनेक ठिकाणे आहेत, पण आज आपण आलेलो आहोत तुळशीबागेत। चला तर सुरू करूया तुळशीबागेचा प्रवास। मी तुम्हाला संपूर्ण तुळशीबाग दाखवते। दिवाळीनिमित्त काय काय नवीन वस्तू आलेल्या आहेत आणि रेट्स कसे आहेत ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय नवीन वस्तू आलेल्या आहेत आणि कशा कशाचे प्राईस कमी किंवा जास्त झालेली आहेत आणि कुठली व्हरायटी ही ज्वेलरीमध्ये ड्रेसेसमध्ये आलेली आहे। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तुळशीबागेमध्ये एंट्री करण्याआधी रस्त्याच्या कडेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, देवांचे हार आणि गजरे बघायला मिळतील। त्याचबरोबर आत्ता दिवाळीनिमित्त अतिशय सुंदर वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या आकाराच्या अशा पणत्यांनी बाजार पूर्ण सजलेला आहे। हा तुळशीबागमध्ये एंट्री करण्यापूर्वीचा बाजार आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या, महालक्ष्मीच्या तुम्हाला मूर्त्या मिळून जातील। त्यानंतर सुंदर असे रांगोळीचे रंग, रांगोळी काढण्यासाठी स्टेन्सिल्स किंवा जे काही रांगोळीचं साहित्य लागतं ते सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल। त्याच्यानंतर पुढे एका दुकानामध्ये हे खूप सुंदर असं आरतीचं ताट मी बघितलं, ह्याची किंमत 300 रुपये होती। अशी ताटं मला घरी बनवता येतात म्हणून मी घेतलेली नाही, पण 300 रुपयाला आरतीचं ताट हे खूप रिझनेबल रेट आहेत। तुळशीबाग आधीच गजबजलेलं असतं, त्यात दिवाळी। दिवाळी म्हटली की छोट्या मोठ्या सर्व दुकानांमध्ये अतिशय गर्दी असते। सर्व दुकानं ही छान छान कपड्यांनी, ज्वेलरीनी मस्त नटलेली असतात। तर आज आपण हे सगळं बघूयात। आपण जस्ट आता तुळशीबागेमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे पहिलंच दुकान आहे तुळशीबागेमधलं ज्वेलरीचं। खूप सुंदर अशी ज्वेलरी इथे आहे आणि नेहमीच इथे खूप छान ज्वेलरी मिळते, ती ऑक्सिडायझिंग ज्वेलरी असो की मग गोल्डन पॉलिशची ज्वेलरी असो। मोत्याची, ऑक्सिडायझिंग, गोल्डन पॉलिश ह्या सर्व प्रकारच्या ज्वेलरी तुम्हाला इथे मिळतील। तुळशीबागेचं मार्केट मी तुम्हाला आज दिवाळीसाठी तुम्ही इथनं काय काय खरेदी करू शकता त्या दृष्टिकोनातनं दाखवत आहे। प्रचंड गर्दी होती तुळशीबागेमध्ये, पाय ठेवायलासुद्धा जागा नाही एवढी गर्दी। आणि इथे मास्क कंपल्सरी आहे, जर तुमच्याकडे मास्क नसेल तर तुम्हाला तुळशीबागेमध्ये एंट्री मिळणार नाही। सरळ चालत येताना मला एक हे दुकान दिसलं पुढे, इथनं मी लटकन्स वगैरे घेतलेले आहेत आधी। इथे खूप सुंदर स्क्रंचीज होत्या ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। त्यानंतर साडी पिन पण अतिशय सुंदर होत्या ज्या तुम्ही स्वतःच्या लग्नामध्ये वापरू शकता। इथपासनं व्हरायटी तिथे होती, ते तुम्ही घरात वापरू शकता एकदम साध्या सिंपल साड्यांना। इथपर्यंत सगळी व्हरायटी तुम्हाला इथे या दुकानामध्ये मिळेल। त्यानंतर क्लिप्स वगैरे हे सगळं इथे 10 रुपयापासून सुरुवात होती अगदी। त्यानंतर बॅग्सचे शॉप्स असे पुढे पुढे जाताना 180-200 रुपयाला अशा बॅग्स होत्या खूप सुंदर अशा, आणि खूप व्हरायटी आलेली। ह्या बांगड्यांचा सेट किती राहिला दादा? कुठला पण 150ला सर। आणि हे यातले हा हा या शॉप्समध्ये बांगड्यांची भरपूर व्हरायटी होती। 100 रुपयापासून सुरुवात होती कळ्यांची वगैरे, आणि पूर्ण सेट हा 150 रुपयाला। त्याच्याच बाजूला हे सगळे आर्टिफिशियल जे फुलं असतात त्यांचे तोरणं किंवा त्यांच्या माळा, आपल्याला दिवाळीसाठी सजवायला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या आपण घर सजवायला वापरतो ते सगळं तुम्हाला ह्या दुकानामध्ये मिळेल। आणि तुळशीबागेमध्ये असे भरपूरसे दुकानं होते जिथे तुम्हाला हे सर्व साहित्य मिळून जाईल। आणि फार काही महाग नव्हतं, तोरणं वगैरे 150 रुपयांपासून होती जे की बरोबर रेंज आहे। हे एवढे सुंदर जे मी आता तुम्हाला तोरण दाखवत आहे याची प्राईस फक्त 200 रुपये होती, आणि हे सगळीकडे तेवढीच त्याची रेंज आहे। गुजराती व्हाईब्स देतात हे तोरण, एकदम कलरफुल। हे जे इयरिंग्स आहेत झुमका पॅटर्न, हे इथे 100 रुपयाला होते फक्त। हे वेलसुद्धा 100 रुपयाला होते।
या दुकानामधलं मॅक्झिमम सामान हे 100 रुपयाला आहे आणि त्यातसुद्धा तुम्ही बार्गेनिंग करू शकता. जे मोठे हे तुम्हाला गळ्यातले नेकलेस दिसत आहेत तेच फक्त थोडे कॉस्टली होते, 150, 200, 300 असे वेगवेगळे डिपेंड करते की कसं तुम्ही घेणार. पण जे हे छोटंसं नेकलेस आहे सिंगल स्टोनचं ते 100 रुपयालाच होतं, ज्याच्यामध्ये तो तुम्हाला बार्गेन करून 80 पण देऊ शकतं. डिपेंड्स अपॉन युअर बार्गेनिंग स्किल. आणि ह्यांचे प्राइजेस कॉन्स्टंट नसतात, म्हणजे ते कधी कोणाला किती सांगतात, कधी कोणाला कमी किंवा जास्त सांगतात, तर आपण त्यांना बार्गेन करूनच मागायला पाहिजे, नाहीतर मग कधी कधी ते 150 रुपये सांगतात. गोल्डन पॉलिश ज्वेलरीमध्ये खूप प्रकार आत्ता आलेले आहेत तुळशीबागेमध्ये. ॲक्च्युली ऑक्सिडायझिंग खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे गोल्डन पॉलिशिंगची थोडी कमी व्हरायटी होती आधी, पण आत्ता खूप आहे. आणि ही आर्टिफिशियल ज्वेलरी ही आपण ऑनलाईन घ्यायला गेलो तर 700-800 आहे, इथे तुम्हाला 200-250-300 मॅक्झिमम भेटून जाईल. त्याच्यानंतर हे हेअर ॲसेसरीज होत्या सगळ्या जुळ्यांना लावायला, फ्लावर्स, फेक फ्लावर्स सगळं काही इथे होतं, लॉंग हेअर्स. आणि ते तुम्हाला लावूनसुद्धा दाखवतात, तुम्हाला सगळं ते रेडी करून देतात बन, मग त्यानुसार तुम्ही तुमचा कस्टमाईजसुद्धा करून घेऊ शकता. आत्ता जी आपण ही आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी यूज करतो हळदीच्या फंक्शनला किंवा बेबी शारला वगैरे, ह्याच्यामध्ये तर खूप प्रकार आलेले आहेत. त्यानंतर इथे मेकअपचं पण बरंचसं सामान तुम्हाला मिळेल, म्हणजे सर्व काहीच मिळेल. सगळे ब्रँड्स तुम्हाला इथे फर्स्ट कॉपीमध्ये मिळून जातील. आता ते बोलतात ओरिजिनल आहे, पण मला माहिती नाही ओरिजिनल आहे की नाही, कारण लॅक्मेचं काजळ इथे 40-50 रुपयाला तुम्हाला भेटून जाईल. कॉटनचे स्कार्फ्स, डेलीवेअरचे ड्रेसेस, छोट्या मुलांचे ड्रेसेस, हे सुद्धा सगळं काही तुम्हाला इथे मिळून जाईल. आत्ता त्यांचा फोकस हा दिवाळीच्या रिलेटेड सामानांवरती आहे, म्हणून मग तुम्हाला स्कार्फ्स आणि स्वेटरची थोडी कमी व्हरायटी दिसेल, आणि सॅन्डल्स, गॉगल्स किंवा कपडे, शूज ह्यांची व्हरायटी ही जास्त तुम्हाला आत्ता बघायला मिळेल. आणि थोड्या दिवसांनी विंटरवेअरचं सुद्धा भलं मोठं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर इथे असं क्यूट डॉलचे किचन्स किंवा मुलांच्या पण किचन्स मिळून जातील इथे, बाईकचे वगैरे. त्यानंतर वॉचेसमध्ये खूप व्हरायटी होते तुम्हाला दिसतेच इथे पुढे. आणि ह्या बँगल्स त्यांनी मला 100 रुपयाला सांगितलेल्या, त्या 12 बँगल्स होत्या, जे की त्यातही ते काही ना काही थोडंफार लेस करतील. तर ह्याच्यामध्ये कडे आणि बँगल्स खूप सुंदर होत्या इथे. ह्या पूर्ण शॉपमध्ये फक्त ऑक्सिडायझिंग ज्वेलरीचं कलेक्शन होतं, आणि 1-2 गोष्टी फक्त ह्या गोल्डन पॉलिशमध्ये होत्या. तुळशीबागेमध्ये तशी नेहमीच खूप गर्दी असते, आणि आज तर काय आता दिवाळीचीच शॉपिंग सगळ्यांची सुरू आहे, त्याच्यामुळे भयानक गर्दी इथे आहे. त्यातल्या त्यात यावेळेसचं कलेक्शन खूप छान आहे, छोट्या मुलांचे कपडेसुद्धा खूप छान इथे आलेले आहेत यावेळी. त्यानंतर असं जसं जसं आता आपण बाहेर मागे मागे निघणार तसं तसं तुम्हाला खूप छान छान कलेक्शन इथे बघायला मिळेल. सगळे मागचे जे शॉप्स होते ते जास्त करून छोट्या मुलांच्या कपड्यांचे शॉप्स होते, आणि इकडे वेस्टर्न वेअरचं शॉप होतं जिथे 400-500 वन पीसेसची सुरुवात होती. त्याच्यानंतर हे खूप सुंदर सुंदर इथे ब्लाऊज होते, छोट्या मुलांच्या खेळण्याचे दुकानं होती इथे बरीचशी. तुळशीबागेमधनं बाहेरच पडत होती तर तिथे मला एक 100 रुपयाला टॉपचं सेक्शन दिसलं, मग त्या दुकानामध्ये गेली मी. तर तिथेसुद्धा खूप छान प्रिंट आणि खूप छान इथे टी शर्ट्स होते, काही काही टी शर्टचा कापड खूप छान होता. तर तुम्ही हे शॉप नक्की व्हिजिट करू शकता, हे एकदम एंडिंगला आहे तुळशीबागेच्या, आणि इथे नेहमीच 100 रुपयाला टॉप्स असतात. तुम्ही घरात घालायला कधीही हे 100 रुपयेवाले टॉप्स इथनं घेऊ शकता. क्वालिटीसुद्धा छान होती, मऊ कपडे होते सगळे. आत्ता मी पडली आहे तुळशीबागेतनं बाहेर दगडूशेठ गणपतीकडे जाण्याकरिता. इथनं जाता जाताच म्हटलं दर्शनसुद्धा घेऊन घ्यावं. मी तुम्हाला दाखवते काचेतनं, आतमध्ये तर गर्दीच होती जसं नेहमीच गर्दी असते. आणि पुढे मंदिरसुद्धा आज सजवलेलं नव्हतं, आत्ता ते सजवतील दिवाळीसाठी, मी 1-2 दिवस आधी आलेले आहे म्हणून. मग तिथनं अप्पा बळवंत चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हे फराळाचं दुकान होतं, घरगुती फराळ तुम्हाला इथे मिळेल कोणाला घ्यायचं असेल तर.
आणि जसं जसं आपण अप्पा बळवंत चौकाकडे जातोय तिकडे सुद्धा खूप सारे आकाश दिव्यांचे आणि दिवाळीच्या वस्तूंचे दुकानं होते. अप्पा बळवंत चौकामध्ये सगळे पुस्तकं मिळतात हे जे पुण्यात राहतात त्यांना तर माहितीच असेल. हे एक रसिक म्हणून इथे दुकान आहे. या दुकानामध्ये सर्व प्रकारची जुनी ते नवीन सगळी पुस्तकं तुम्हाला मिळतील. आणि अप्पा बळवंत चौक हे पुस्तकांसाठीच खूप फेमस आहे. ज्यांना कोणाला रीडिंगमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ह्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या. हे आमच्या क्लासेसचंच शॉप आहे. इथे मला ॲक्च्युली बुक रिटर्न करायचं होतं एक, त्यासाठी मी आलेले इकडे. आणि इथे 1 ग्रॅम गोल्डमध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळेल. हे अप्पा बळवंत चौकाची लेन आहे आता. आणि इथनंच पुढे मग एक मी तुम्हाला स्कर्टचं शॉप दाखवलेलं आधी मागच्या व्हिडिओमध्ये, ॲड्रेससाठी तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. इथे 100 रुपयापासून स्कर्ट्स आहेत, छोट्या आणि मोठ्या दोन्ही स्कर्ट्स, लॉंग स्कर्ट्स आणि छोट्या स्कर्ट्स दोन्ही तुम्हाला इथे मिळतील. आणि हे छोट्या मुलांचे तर फ्रॉक्स खूपच क्यूट आहेत, हे पण सुद्धा खणाचे फ्रॉक्स खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या, हे सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. परकर पोलकामध्ये सुद्धा खूप व्हरायटी त्यांच्यामध्ये होती. आणि लॉंग स्कर्ट्समध्ये खूप साऱ्या प्रिंट्स त्यांच्याकडे अवेलेबल होत्या, छोट्या मोठ्या जशा तुम्हाला पाहिजे तशा प्रिंट्समध्ये इथे स्कर्ट्स अवेलेबल होत्या. तुम्ही एकदा ह्या शॉपमधनं स्कर्ट्स घेऊन बघा, तुम्हाला खूप आवडतील. ज्यांना कोणाला स्कर्ट्स घालायला आवडतात त्यांनी, कारण तुम्हाला 100 रुपयामध्ये स्कर्ट्स कुठेच नाही मिळणार बाकी दुसरीकडे पुण्यामध्ये. आपण आत्ता पुन्हा पूर्ण गोल फिरून तुळशीबागेच्या एंट्रन्सला चाललेलो आहे. इथे एंट्रन्सलाच विश्रामबाग वाडा आहे. आणि हा वाडा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने विश्रामबाग वाड्यात राहणे पसंत केले. ह्याच वाड्यात आत्ता एक्झिबिशन लागलेलं आहे, ते आपण बघू. ही जागा सरकारकडे आहे सध्या. आणि हे आत्ता वाड्याच्या बाहेर सध्या दुकानं लागलेली आहेत आणि आतमध्ये एक्झिबिशन आहे. ही 5 पाकळ्यांची 120 आणि 7 पाकळ्यांची 160. ही 60 रुपयाला सिंगल छोटी 60 आणि 2 घेतल्या तर 50. या वाड्यामध्ये मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालयसुद्धा आहे, ते दाखवेल नंतर कधी तुम्हाला. आत्ता सध्या दिवाळीनिमित्त जे एक्झिबिशन लागलेलं आहे ते आपण बघूयात. हे चंदन आहे. हां हे बघा, हे गुलाब आणि हे हिना. हे एक देऊन द्या गुलाब काय. आणि हे कॅन्डल कितीला? 35. हनीमध्ये बनवलेली आहे ना. आणि कसं महिला बचत गटाचे आत्ते. आणि हे कशाचे? हे साखरेचे, पण बाहेर कशी साखर खूप असते तशी नाही, कमी साखर आहे. ही जी ह्याची पण टेस्ट घेतली मी इथे 200. आणि हे काय आहे? चिंचूक आहे. औषध सांधे दुखतात ना, गुडघ्या बेगा उघडून घेतला आहे. त्याच्यामध्ये आंबे हळद, चंदन पावडर आणि अश्वगंधा आणि अनंतमुळे. तुम्ही आज लावा तुम्हाला करून लगेच पडतो. कितीला आहे हे पॅकेट? हे 15 हे 20. क्वांटिटी कमी जास्त आहे. फोन करतो म्हणते. ही कितीला ती खणाची? ती फर्स्ट 800 रुपयाला. ते पण ओरिजिनल खण आहे का? खूप सॉफ्ट आहे. दुपट्टा पण आपल्याला खणाची बरोबर. ऐका ना दादा, मी एक वर्ष साडेसातशे.
काय हे कॅन्डल आहे का? अडीचशे रुपये जोडी आहे, 12 तास जळती सेंटेड. अच्छा, 12 तास कंटिन्यू जळणार का? चितळे बंधू हे पुण्यामधील खूप फेमस शॉप आहे. इथे आपण आत्ता आंबा बर्फी घेऊयात आणि भाकरवडी जी इथली खूप जास्त फेमस आहे. इथे टोकन सिस्टीम आहे, आधी तुम्हाला टोकन घ्यावं लागेल अँड देन तुम्ही परचेस करा तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि देन तुम्हाला बिल पे करायचं. याच दुकानाच्या बाजूला असं पुढे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच आहे, तिथे अंधाधुंद मूवीची शूटिंग झालेली आहे. काही सीन्स आहेत तिथले, या एरियातले भरपूरसे सीन्स आहेत अंधाधुंद मूवीमध्ये. आत्ता मी आलेली आहे सुजाता मस्तानीमध्ये. जस्ट आम्ही आत्ता सुजाता मस्तानी ऑर्डर केलेली आहे. स्पेशल केसर मँगो मस्तानी आम्ही ऑर्डर केलेली आहे. दिसायलाच खूप टेम्पटिंग दिसत होती आणि खायलासुद्धा अतिशय छान आहे. जे कोणी पुण्यात येतात फिरायला वगैरे त्यांनी एकदा ही ट्राय करायलाच पाहिजे, खूप छान टेस्ट आहे. सो आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय, टेक केअर.